तुम्हाला कोडी आवडतात बरोबर तर मी तुम्हाला विचारते की अशी कोणती गोष्ट आहे जी घन पदार्थाला भोक न पाडता त्यातून आरपार जाऊ शकते जी प्रवास करू शकते आणि आदळू शकते पण दिसत नाही असं काय आहे जे तुम्ही करू शकता पण बघू शकत नाही ही गोष्ट म्हणजे ध्वनी आपण शिकलो की ध्वनी हा ऊर्जेचाच एक प्रकार आहे कंपन पावणाऱ्या वस्तू हवेमध्ये अस्थिरता निर्माण करतात आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते घन द्रव आणि वायू अशा तीनही अवस्थांमधून प्रवास करू शकतो ध्वनीमुळे निर्माण होणारी अस्थिरता किंवा हालचाल ही लाटेसारखी असते लय किंवा तरंगांची व्याख्या करताना आपण त्यांच्या गुणधर्मांबद्दल शिकलो जसे की वेळ वारंवारिता प्रमाण तरंग लांबी आणि वेग ध्वनी खूप मोठा असू शकतो किंवा तो, तो खूपच सुखकर असू शकतो आपण ध्वनीच्या उच्च नीचतेबद्दल बोललो तसेच ध्वनीच्या उच्चता मोजण्याच्या डेसिबल स्केल बद्दलही आपण जाणून घेतलं डेसिबल या एककामध्ये ध्वनीची उच्चता कशी मोजतात हेही पाहिले आता ध्वनीविषयी अधिक जाणून घेऊया नादकाटा मी या लाकडी काठीने या लाकडी ठोकळ्यावर मारते काय होईल मी मारल्यावर ध्वनी निर्माण होईल आता मी हा स्टीलचा दांडा घेऊन मारते तसाच आवाज होईल का नाही जर तुम्ही या टोकाकडे जवळून बघितलं तर मी आपटल्यावर ते कंपन पावत राहते जर हे कानाच्या जवळ नेलं तर मला क्षीण असा आवाज ऐकू येईल कंपनामुळे माध्यमामध्ये अस्थिरता निर्माण होते ही अस्थिरता किंवा हालचाल आपल्या कानांपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो ही वस्तू तुम्ही यापूर्वी आहे का यांना ट्युनिंग फोर्क्स किंवा नाद काटा असे म्हणतात यावर एक आकडा लिहिलेला आहे याचा अर्थ काय ते आपण नंतर बघू त्याला एक आधार आणि दोन भुजा आहेत या एकाच सामायिक एक आधाराला स्टेम असेही म्हणतात तो सहसा धातूचा बनलेला असतो जर मी या भुजा कडक रबरी तुकड्यावर आपटल्या तर काय होईल आपण पूर्वी जसा दांडा कंप पावताना बघितला तसच या भुजाही कंप पावण्यास सुरुवात होईल याला नादकाटा का म्हणतात जेव्हा नादकाटा कंप पावतो तेव्हा त्यातून ते ध्वनी निर्माण होतो प्रत्येक नादकाटा विशिष्ट असा एकमेव ध्वनी निर्माण करतो नादकाट्यावरील आकडा तो ध्वनीची जेवढी वारंवारिता निर्माण करतो त्याचा निर्देशक असतो याचा उपयोग वाद्यांच्या जुळणीसाठी होतो वाद्य सुरात लावण्यासाठी या नादकाट्यांवर वेगवेगळे आकडे लिहिलेले आहेत हा दोनशे छप्पन हट्स आहे हा तीनशे वीस हर्ट्स आहे हा चारशे सव्वीस हट्स आहे हा पाचशे बारा हट्स आहे हा तीनशे एक्केचाळीस हट्स आपण वीस हजार हर्ट्स पेक्षा अधिक किमतीचे नादकाटे ऐकू शकतो का तुमच्या मित्रांशी चर्चा करा आणि शोधून काढा आता मला या नादकाट्याचा आवाज किंवा ध्वनी ऐकण्यासाठी तो कानाजवळ न्यावा लागतो त्याचा ध्वनी वाढवण्यासाठी काय करावं वा लागेल जोराने आपटले तर आवाज वाढेल का त्याची वारंवारिता वाढेल का आवाजाचा आयाम म्हणजेच एम्प्लेट्यूड वाढेल वारंवारिता वाढत नाही आयाम वाढतो पण म्हणून आवाज खूप वाढत नाही एक रिकामे खोके आहे हा नादकाटा मी या खोक्यावर ठेवला तर अचानक आवाज ऐकू येऊ लागतो का नादकाट्यानुसार खोक्यातील हवा सुद्धा कंप पावते यामुळे एकूणच अधिक जास्त हवा कंप पावू लागते आणि आपण अधिक स्पष्टपणे ध्वनी ऐकतो खोक्याचा उपयोग अम्प्लिफायर अर्थात ध्वनीवर्धकासारखा होतो निर्माण झालेल्या ध्वनीचे खोक वर्धन करते या नादकाट्याची हालचाल जरा जवळून पाहूया हा नादकाटा आपटण्याच्या कृतीमुळे त्याच्या कंपन निर्माण होते त्याच्या तन्यतेच्या गुणधर्मामुळे ते दोन्ही बाजूंना कंप पावते त्याची मागे पुढे हालचाल त्याच्या आजूबाजूच्या हवेमध्येही हालचाल निर्माण करते ते जेव्हा उजवीकडे जाते तेव्हा त्याच्या भोवतीची हवा थोडी अकुंचित होते ते जेव्हा डावीकडे जाते तेव्हा त्याच्या सभोवतालची हवा पसरते आणि विरल होते हे एका विशिष्ट सातत्यपूर्ण वेगाने चालू असते यामुळे हवेमध्ये उच्च दाबाचा आणि कमी दाबाचा भाग निर्माण होतो घट्ट अधिक दाबाच्या हवेचा आणि विरल कमी दाबाच्या हवेचा म्हणजेच विरलनाचा आकृतीबंध तयार होतो हा हवेमधील अडथळा होय नादकाट्यापासून निघून हवेचे कण थेट आपल्या कानापर्यंत प्रवास करतात का नाही ही ऊर्जा असते जी संक्रमित होते नादकाट्याच्या भुजांप्रमाणेच हवेचे कणही पुढे मागे असे नियतकालिकपणे हालचाल करतात हवेच्या कणांमधील गतिज ऊर्जा ध्वनी ऊर्जेत परिवर्तित होते भुजांचे कंपन वेगळ्या दिशेने वेगाने होत असेल तर हवेच्या कणांचे कंपनही त्याच वेगाने होईल नादकाट्याच्या भुजांच्या सर्व बाजूंच्या हवेचे कण कंप पावतात त्यामुळे आपल्याला ध्वनी सर्व दिशांना ऐकू येतो ज्याप्रमाणे लाटेच्या कालावधी बद्दल चर्चा करताना पाण्याच्या कणांच्या हालचालीचा आलेख काढला होता तसाच आपण हवेच्या कणांचाही आलेख काढू शकतो जर आपण स्थिर अवस्था वाय अक्षावर आणि काल एक्स अक्षावर असा हवेच्या कणांच्या हालचालीचा आलेख काढला तर तो काहीसा असा दिसेल हा खूपसा आपण आधी काढलेल्या आलेखासारखाच आहे पण त्यात एक फरक आहे लाटेच्या पाण्यातील आणि हवेतील प्रवासामध्ये एक फरक आहे तुम्हाला सांगता येईल का तो फरक काय असेल पाण्याच्या कणांच्या बद्दल बघितले तर त्यांची हालचाल त्यांच्या प्रसारणाच्या मार्गाला लंब होती हवेच्या बाबतीत ही हालचाल लाटेला समांतर होती जेव्हा लाटेच्या दिशेला लंब अशी एखाद्या माध्यमातील हालचाल चा होते तेव्हा त्याला व्यत्यस्थ तरंग असे म्हणतात तर जेव्हा माध्यमातील कण लाटेच्या दिशेला समांतर प्रवास करतात तेव्हा त्याला अनुलंब तरंग किंवा अनुतरंग असे म्हणतात सारांश माध्यमामध्ये तरंग म्हणजेच अस्थिरता निर्माण करतात ही अस्थिरता किंवा हालचाल आपल्या कानांपर्यंत पोहोचते आणि आपल्याला ध्वनी ऐकू येतो प्रत्येक नाद काटा एक विशिष्ट ध्वनी निर्माण करतो जेव्हा लहरीच्या लाटेच्या किंवा तरंगाच्या दिशेला लंब दिशेत माध्यमातील कणांची हालचाल होते तेव्हा त्याला ट्रान्सवर्स किंवा व्यत्यस्थ तरंग असे म्हणतात जेव्हा माध्यमातील कण लाटेच्या दिशेला समांतर प्रवास करतात तेव्हा त्याला लॉन्जिट्युडिनल अर्थात अनुलंब तरंग किंवा अनुतरंग असे म्हणतात